चंद्रपूर से कांग्रेस खासदार बाळू धानोरकर पार्थिवावर आज 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे। काल दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतलाय। धानोरकरांचे पार्थिव त्यांच्या वरुरातील निवासस्थानी आणण्यात आले आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते। बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही धानोरकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत। धानोरकरांच्या निवासस्थानी शोकाकुल वातावरण पाहायला मिळतंय। तर शवपेटीतील पार्थिव पाहून पत्नी प्रतिभा यांना अश्रू अनावर झालेत। हा प्रसंग पाहणाऱ्या उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले। थोड्याच वेळात धानोरकर यांचं अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात होणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो धानोरकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये काही मोठ्या नेते मंडळींचीही उपस्थिती आहे तर काही त्यांचे कार्यकर्ते आहेत। चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत आणि काल दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। अगदी 3 दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं होतं। धानोरकरांचं पार्थिव त्यांच्या वरुरातील निवासस्थानी आणण्यात आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। मागच्या जवळजवळ 30 वर्षापासूनचा आमचा जवळचा घनिष्ठ संबंध असलेले माननीय बाळू धानोरकर यांचं नुकतंच निधन झालं। अल्पशा आजाराने निधन झालं आणि अत्यंत आमच्यासाठी तर खूप दुःख आणि न पसणारी ही घटना आहे। दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे आणि आज अंत्ययात्रा आहे। त्या अंत्यविधीसाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जात आहोत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे